आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला असून देशात दोन लाख सत्तेचाळीस हजार चारशे सतरा नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत देशभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं असून गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सत्तावीस टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या चोवीस तासात दोन लाख सत्तेचाळीस हजार चारशे सतरा नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर देशातील ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशीवर पोहोचली आहे देशात अकरा लाख सतरा हजार चारशे सतरा सक्रिय रुग्ण असून चौऱ्याऐंशी हजार आठशे पंचवीस जण कोरोनामुक्त झाले आहेत देशाचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट तेरा पूर्णांक अकरावर गेला असून केवळ महाराष्ट्रात काल छेचाळीस हजार सातशे तेवीस नवे रुग्ण आढळून आले आहेत तर बत्तीस जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रात काल छांशी ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक चौपन्न रुग्ण पुण्यातले आहेत मिळालेल्या माहितीनुसार देशात सध्या अकरा लाख सतरा हजार पाचशे एकतीस इतके सक्रिय को मिळालेल्या माहितीनुसार देशात सध्या अकरा लाख सतरा हजार पाचशे एकतीस इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर तेरा पूर्णांक अकरा टक्क्यांवर पोहोचला असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर दहा पूर्णांक ऐंशी टक्क्यांवर पोहोचला आहे तर आय सी एम आरने दिलेल्या माहितीनुसार देशात काल अठरा लाख शहाऐंशी हजार नऊशे पस्तीस कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत